रेसिपीज पाहण्यासाठी खमंगला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा, खमंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला नागपंचमी निमित्त एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे। महाराष्ट्रातील काही भागात नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवत नाहीत किंवा तळणकाळ केले जात नाही आणि उकडीचे पदार्थ खाल्ले जातात। तर उकडीच्या पदार्थापैकी एक पदार्थ म्हणजे पुरणाची दिंडे। तर आज मी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला पुरणाची दिंडेची रेसिपी शेअर करणार आहे। आता त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण साहित्य घेतलेलं आहे। मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्या छोटी वाटी एक गूळ घेतलेला आहे। पुरणाच्या डाळीच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सुंठ, बडीशेप, वेलची आणि जायफळ हे एकत्र करून घेतलेलं आहे पावडर। असे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ते ऑप्शनल आहेत आणि आपल्याला पुरणामध्ये वापरण्यासाठी हळद लागेल। तर आपण डाळ धुवून घेऊया। आता इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये डाळ घालून घेऊ। मी कुकरमध्ये शिजवणार आहे, तुम्ही वर पातेल्यात शिजवली तरी चालेल। आता मी इथं एक वाटी डाळ आहे म्हणून तीन वाट्या गरम पाणी घेतले घालणार आहे। मी गरम करून घेतलेलं आहे पाणी। थोडस तेल घालणार आहोत म्हणजे डाळ छान शिजेल आणि लवकर शिजेल। आणि थोडीशी हळद घालूया। मी शिस्तानेच हळद घालते पूर्णात। हाय फ्लेमवर पाच शिट्ट्या करून घेऊया डाळीला। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ। आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायचे, एकदम जास्त नाही टाकायचं। जर तुम्हाला दिंड्यांना पिवळा कलर हवा असेल तर तुम्ही कणिक मळताना सुद्धा हळद वापरू शकता। मी इथं हळद वापरलेली नाही। आता आपली कणिक भिजवून झालेली आहे। आपण थोडस तेल घेऊया हातावर। आता आपली कणिक भिजवून झालेली आहे, आपलं पुरण तयार होईपर्यंत आपण ही 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून घेऊया। हे पहा, डाळ छान शिजलेली आहे। हे पहा, एकदम मऊ छान शिजलेली आहे, आपल्याला जशी हवी तशी। आपण यातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत। आता आपण यामध्ये पुरण तयार करून घेणार आहोत। गुळ, गुळ इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे, केमिकल विरहित, त्यामुळे असा गुळ आहे हा काळपट। थोडस मीठ घालूया, चिमूटभरच मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही पुरणात। मी नेहमी पुरण बनवताना थोडस मीठ घालतच असते, गोडी बॅलन्स व्हावी म्हणून मीठ चिमूटभर घालायचं असतं। डाळ आणि गुळ एकजीव केल्यानंतर घट्ट होईपर्यंत आपण सतत ढवळत राहायचे। मीठ घालून देऊया आतमध्ये। मी इथं काजू आणि बदाम, ड्रायफ्रुट मध्ये सुद्धा काजू आणि बदाम घेतलेले आहेत। फक्त ड्रायफ्रुट्स मी इथं घातले आहेत, फक्त दिंड बनवतानाच घालायचं। आपलं हे घट्ट होत चाललेलं आहे डाळ। आता आपण सुंठ आणि बडीशेप, वेलची, जायफळ याची पावडर करून घेतली होती। आणि पुरणपोळी सारखं आपल्याला दिंड्याला पुरण लागत नाही, जरा जाडसरच पुरण लागतं, त्यामुळे आपण बटाटा मॅशरने असे करून घेऊया। आता पुरण तयार झालेलं आहे, आपला चमचा उभा राहिला म्हणजे पुरण तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करून देऊया। आता आपलं पुरण तयार आहे, कणिक तयार आहे। आता आपण दिंडे लाटायला घेऊया, म्हणजे दिंड्यासाठी पोळी लाटायला घेऊया। आता ही आपली लाटून झालेली आहे। आता आपण पुरण भरून घेऊया। असं करून घ्यायचं म्हणजे छान आकार येतो दिंड्यांना। आणि ही बाजू पूर्णावर, इकडून ही बाजू पूर्णावर आणि ही बाजू, आणि मग हे असं हे असं, हे पहा आपले दिंडे
तयार झालेले आहेत छान। आता अशा पद्धतीने आपण सर्व दिंडे करून घेऊया। आता हे आपले दिंडे तयार झालेले आहेत। आता मी इथे कढईमध्ये भाताचा पेंडा घेतलेला आहे। तुमच्याकडे भाताचा पेंडा नसेल तर तुम्ही मोदकासारखे चाळणीवर सुद्धा कापड टाकून उकडू शकता। याच्या खाली पाणी घातलेले आहे आणि आता आपण वर दिंडे ठेवणार आहोत। मीडियम फ्लेम वर 10 ते 15 मिनिट आपण शिजवून घेऊया। आणि आपले 15 मिनिट झालेले आहेत आणि दिंडे छान उकडलेले आहेत। आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये। आपले दिंडे तयार झालेले आहेत आणि हे दिंडे तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता। आणि मी भाताच्या पेंड्यात उकडल्यामुळे त्याची टेस्ट आणि सुगंध खूप छान अप्रतिम येतो। तुम्ही या हळदीच्या पाना सुद्धा उकडू शकता। या नागपंचमीला तुम्ही दिंड्याची रेसिपी अवश्य ट्राय करा। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि खमंगला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।